नमस्कार मित्रांनो, स्वराज्यशाही आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या घडीची सर्वात मोठी बातमी, राज्यात शिंदे सरकारला उद्धव ठाकरे यांनी दिला मोठा दम. बातमी सविस्तर जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे बातमीचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. चला तर मग बातमीकडे वळूया. उद्धव ठाकरे हे आता फारच आक्रमक पाहायला मिळत आहेत मित्रांनो. उद्धव ठाकरे म्हणाले की सध्या हे शिंदे गटाचे गद्दार राज्यभर फिरत आहेत, जनतेच्या वाट्याचं लोणी यांना खायचं आहे, पण जनता एवढी दुखी नाही मित्रांनो. आता हात धुवून एकदाचा सोक्षमोक्ष काय तो आपल्याला लावावाच लागेल. जनता आमच्या बाजूने आहे. मी मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प नाणारला जाणार होता, परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आम्ही बारसूत आणण्याचे ठरवले, असे कोकण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले. हे भाजप सरकार आमच्यावर सुडाचे राजकारण करत आहे. मी महाराष्ट्राचा उत्कर्ष आणि प्रगती करणार होतो म्हटल्यावर वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प हे यांनी गुजरातला पळवले, असे उद्धव ठाकरे यांनी कोकणमध्ये म्हटले. पण आता हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असून आम्ही तो बारसूत आणणारच आहोत, आणि यामध्ये आमच्यामध्ये कोण आडवा येतो हेच आम्ही पाहतो, असा दम देखील त्यांनी शिंदे सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला. तर ही बातमी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.